नमस्कार, मी सुप्रिया। माझ्या चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग। आता सकाळचे 11 वाजलेले आहेत। आमचा चहा नाश्ता झालेला आहे आणि आता मी जेवण बनवते। मी दिवसभरात काय काय करते ते तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला मिळेलच। चला तर मग मी आता जेवण बनवते। आज शुक्रवार आहे आणि मी करते सुरमई फ्राय। ही छोटी सुरमई आहे, मी तिला मॅरिनेट करून ठेवते। 20 मिनटं ते अर्धा तास मॅरिनेशन केलं की त्याला मसाले व्यवस्थित लागतात। मॅरिनेट करून झालेली आहे। तुम्हाला सुरमईची रेसिपी जर बघायची असेल तर मी चॅनलवर अपलोड केलेली आहे। मुलांचे लेक्चर ऑनलाईन आहेत कारण कोरोनामुळे त्यांचे कॉलेजही बंद झालेले आहेत। मिस्टरी नाईट करून आलेले आहेत सकाळी, त्याच्यामुळं सर्वच घरी आहेत आणि मी पूर्ण जेवण बनवते। अगदी संडे असलेल्याचा फील येतो आहे। मी आता मच्छी फ्राय करते आहे। तेल घालून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की मग आपण त्याच्यामध्ये मच्छी सोडूया। बाजूच्या गॅसवरती माझा भात बनून तयार आहे। मसूरची आमटी बनवली आहे मी, ती गॅसवरती आहे आणि आता मी मच्छी फ्रायला तव्यावरती टाकते। तेल चांगलं तापलेलं असेल तर आपली मच्छी व्यवस्थित शेकते, तव्याला चिपकत नाही। हा माझा मच्छीचाच तवा आहे। आमच्या घरी नॉनव्हेज नेहमीच असतं, सर्वांनाच नॉनव्हेज आवडतं। भाज्या फक्त आम्ही वाराला खातो, सोमवार, मंगळवार आणि गुरुवार। बाकी आमच्याकडे नॉनव्हेज असतं आणि सकाळी डब्याला भाजी असते। मसूरची आमटी जर तुम्हाला बघायची असेल तर तीही आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे। तरीसुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तब्येत पण थोडीशी ठीक नाही आहे, त्याच्यामुळं आवाज माझा चेंज आहे, वेगळा आवाज येतो आहे। आता मी तांदळाच्या भाकऱ्या भाजते।
माझं जेवण म्हणून तयार आहे. या जेवायला, मी आता जेवण वाढते. आता मी एक टॉप कटिंग करते. छोटा टॉप आहे जीन्सवरचा, मुलीसाठी शिवती आहे. मी आणलेले कपडे तुम्ही पाहिले असालच, त्याच्यातलाच हा एक कपडा आहे. हा मी 50 रुपयाला घेतलेला होता. मला वेगळ्या वेगळ्या डिझाईनचे कपडे शिवायला आवडतात. आता मी हा टॉप कटिंग करून ठेवते, नंतर वेळ भेटेल तेव्हा मी शिवेन. संध्याकाळचे वाजलेले आहेत 5 आणि सलोनीने बनवलेला आहे चहा, तो पण गुळाचा चहा. आहा हा आता आमचा चहा पिऊन झालेला आहे. मी आता टॉप शिवते. तुम्हालाही थोडीफार शिलाई येत असेल तर तुम्ही शिवू शकता. यूट्यूबवर छान छान व्हिडिओ येतात, ते बघून तुम्ही शिवू शकता. मीही यूट्यूबवर बघूनच वेगवेगळे डिझाईनचे कपडे शिवते. मी गावी शिवण क्लास शिकलेली आहे. मला थोडंफार ब्लाऊज वगैरे शिवता येत होतं, त्याच्यामुळे मी आता बघून बघून ड्रेसेस वगैरे शिवते. Thank you.
मी हा जीन्स वरचा टॉप शिवलेला आहे आणि माझा टॉप शिवून पूर्ण झालेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.